नमस्कार मी लतिका आज आपण आळूच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी बघा हे आळूची पानं घेतलेली आहेत लहान मोठी आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आणि खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्यात मी दाखवलेले आहेत कसे कापायचे तर ही ले ले का शीर काढून घ्यायची डेटापर्यंत शेवरची छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे घ्या तर हे मी अर्धे मोठे आहेत आणि अर्धे छोटे आहेत अशा प्रकारे मी घेतलेले आहेत मोठे आकाराची एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेले आणि एकच चमचा फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाच्या की तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल बाजरीचं घेतलं तरी चालू शकतात ह्याच्यामध्ये बघा लसूण आलं आणि हिरवी मिरची कुठून घेतलेली आहे ही ववा घेतलेला आहे अर्धा चमचा तो हाताने चोळलेला आहे आणि एक चमचा सफेद तीळ घेतलेला तर हे सगळं आपण टाकून देऊया आता ह्याच्यामध्ये दे कोथिंबीर टाकणार आहे ते जरा जास्त घेतलेली आहे कापून स्वच्छ धुवून बिन घेतलेली आहे दोन चिमूट आपल्याला ह्याच्यात हिंग पावडर टाकायचे आहे आणि अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे चव्यानुसार मीठ हळद एक चमचा भरून जिरे धने पावडर आणि एकदम थोडंसं गरम मसाला पावडर आता हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचे पण पातळ मिक्स करायचं नाही आपल्याला ही घट्टसर असं मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीनं बघा मी कालवून घेतलेलं आहे आता पानांना वेग लावून घेऊया तर बघा अशा पद्धतीनं लावायचं पातळ करायचं नाही आपल्याला थोडंसं मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं दाखवते खूप साऱ्या रेसिपी टाकल्यात मी आळूच्या वड्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं आणि जास्त जाड आपल्याला लावायचं नाही एकदम असं पातळ असं लावायचे पाना पाना ले ले। पान पाना या पाना लावून घेतले बघा असं एकदम पातळ लावून घ्यायचं ह्याच्यावर आपल्याला दुसरं पान असं टाकायचं आहे आणि त्याला पण तशाच पद्धतीनं लावून घ्यायचं आहे आपल्याला तीन पानांना बघा लावून घेतलेलं आहे आणि एका एक असं ठेवलेलं आहे तर आता हे दुसरं जे पान आहे ते बघा अशा पद्धतीनं ठेवायचं आणि त्याच्यानंतर बघा अजून एक पान आपल्याला सेम तशाच पद्धतीनं असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यांना लावून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पानाचं बघा हे दोन्ही भाग ह्या पानावर आले पाहिजे ते अशा पद्धतीत आपल्याला हे लावून घ्यायचे आणि लावताना पे पातळ लावायचे आपल्याला जास्त काय आपल्याला असं जाड लावायचं नाही अशा पद्धतीनं बघा वर्णं ठेवलेली पण पानानं लावून घेतलेलं तर हा जी बाजू आहे ना आपली ही बाजू ही थोडीशी दुमतायची ही पहिली आणि ही बाजू आपल्याला अशा पद्धतीत करून घ्यायची दोन्ही साईडून बघा हे अशी आली पाहिजे समान एकदम आता ह्याच्या पण आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं बघा मी लावून घेतलेलं आता तर ही जी वरची बाजू आहे ना ही आपल्याला छोट्या आकारात असं दुमतून घ्यायचं जास्त आकारात जर मोठी पानं जर असेल ना तर छान असं होतं मस्त आता ह्याला पण आपल्याला थोडंसं लावायचं आहे बेसनपीठ जास्त लावायचं नाही आणि पातळ लावायचे घट्ट असं लावायचं नाही ह्याला पसरून घ्यायचं जिथं जास्त येईल ना त्याचं पसरून घ्यायचं सगळीकडं बघा असं सगळीकडून लावून घेतलेलं आहे आणि पान दुमतून घेतलेलं तर हे जे आपल्याला असे गोल राऊंड करायचे पण गोल कसं राऊंड करायचं असं दाबून करायचं आहे फिट्ट बसला पाहिजे बघा असं पोकळ राहिला नाही पाहिजे आणि ही जी बाजू आहे ना ही बाजू आपल्याला अशीच ठेवायची आहे पानाची ती दुमतायची वगैरे नाही आहे आपल्याला बघा अशा बाजूनंच करायचे आणि असं केल्यावर पण आपल्याला हे असं गोल गोल राऊंड करायचं जर असं साईडचं तर हे साईडला कसं आहे तर ह्याला थोडंसं बंद करून घ्यायचं आपण असं पिठाने तर ही बाजूचं बघा हे जे टोकाची होती बाजू निघालेली आहे तरी असे धरून आतमध्ये घालायचे आणि ह्यालासुद्धा आपल्याला असं चांगलं लावून घ्यायचे पण आता आपण हे कापून घेऊया अशा पद्धतीनं बघा बघा घट्ट असं केलं की असं होतं आणि आता हे जे तुकडे पाडून घ्यायचे अल्लाद हातानं करायचे जोरात जोर देऊन करायचं नाही दहारवाली जर सूर्य असेल ना तर त्यानं करा तुम्ही बघा अशा पद्धतीनं तेल ठेवले बघा गरम करायला गरम झालं की नाही की थोड्या वेळसाठी आपल्याला ह्याला गॅस बारीक करायचे आणि बघा हे असं कापून घेतलेले आणि बघा किती गच्च असं भरून घेतलेलं आहे तर त्याला काय करायचं आपल्याला अशा पद्धतीमध्ये मोकळं करायचे आणि तेलामध्ये सोडायचे बघा असं आणि आपल्याला हे सगळं सोडायचे म्हणून गॅस काय करायचा आहे का बारीक करायचा आणि सोडल्यानंतर तुम्ही फास्टमध्ये जरी तळू शकता नाही तर मध्ये पण तुम्ही तळू शकता खायला एक नंबर लागतात आणि हे तुम्ही ना बनवल्यानंतर स्टोअर करून ठेवू शकता एक आठ ते दहा दिवस सुद्धा ह्यात राहू शकतोय जर तुम्हाला हिरवी मिरची जरी नसली टाकायची ना तर तुम्ही लाल मिरचीचं जरी केलं तरी चालू शकते बघा असं पसरवायचं गोल बोट घालायचं मध्ये आणि गोल पसरवायचे अशा पद्धतीमध्ये त्यासाठी करताना ना मध्ये दाबून भरा म्हणजे व्यवस्थित होतील बघा तर ह्याच्यामध्ये मी थोड्या प्रमाणात टाकून घेते बघा असे मस्त होतात आणि एकदम क्रिस्पी होतात आणि खायला वेगळे कामाला जाणाऱ्या लोकांना कसं का होतं काय गोष्टी करता येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने करायच्या आता गॅस मी मिडियम केलेला आहे फास्ट जरी केला तरी चालेल एकदम कडक होतात फक्त त्याच्यामध्ये एक, एक चमचा तुम्ही तांदळाचं पीठ टाका मस्त होतात बघा असे वाटीसारखे एकदम छान आपण पुष्कळ वेगवेगळ्या पद्धतीने मी टाकले येते सगळ्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देते पलटी करून घेतलं होतं बघा आणि तळायचं कसं माहिती आहे का गोल्डन कलर एस तर तळायचं आहे एकदम असं लालसर असं झालं पाहिजे एकदम बी करपून देऊ नका लालसर म्हणजे एकदमच लाल करा मग ती व्यवस्थित लागणार नाहीये मस्त लागतात असे एक नंबर लागतात खूप साऱ्या रेसिपी मी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तुम्ही लाईक करत जा आणि कमेंट करत जा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून पण तुम्ही सांगत जा बघा किती मस्त असे वाटीसारखे होतात ह्याच्या जर मोठी पानं असेल ना तर ह्याच्यापेक्षा छान होतात मस्त झालेले आहेत बघा आता आपण काढून घेऊया सगळ्या साईटून चांगली भाजली गेलेली आहे ती भाजायची चांगली म्हणजे आठ ते दहा दिवस काय पंधरा सुद्धा हे राहू शकतात बघा किती मस्त कलर आलेले आतपर्यंत भाजली जातात एकदम क्रिस्पी कडक अशी मस्त होतात एकदम त्यासाठी फास्ट गॅस वर तळा मिडियम गॅस वर तळा फक्त टाकस्तव रांगाव तेल उडल बारीक गॅस खप्त करायचा तेल गरम झाल्यानंतर आता हे मी तुम्हाला काढून दाखवते कलर बघा किती छान आलेला आहे आणि एकदम वाटीसारखे होतात एकदम छान एकदम चविष्ट होतात हे बघा बघा किती मस्त झालेले आहेत खुलगट असे एकदम छान होतात एकदम असे अशा पद्धतीने आता मी बाकीचे सगळे बनवून घेते रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा